नमस्कार मागील काही दिवसांपासून आपल्या बंधूंना इंटरनेट कनेक्शन नसल्याचा म्हणजे ज्यांनी सिम कार्ड वापरता आपल्या ई एम एफ एम एस मशीनमध्ये फॉज मशीनमध्ये तर त्यांना जी पी आर एस नॉट कनेक्टेड प्लीज कनेक्ट जी पी आर एस असा पद्धतीचा एक पॉपअप येतो आहे तर त्याच्यामागचं कारण असं आहे की सिम कार्ड कंपन्यांनी मोबाईल कंपन्यांनी आपल्या पॉलिसी बदलावल्या आता बहुतेक फोर जीचे नेटवर्क आले आता फाय जीचं येते काही दिवसात पण आपलं जे मशीन आहे ते अजून टू जीला सपोर्ट करतं आहे तर करायचं काय की सिम कार्ड टाकल्यानंतर भरपूर दिवस झालेले असतील आपल्या पॉज मशीनमध्ये तर आपण त्याला रेग्युलर रिचार्ज पण करतो आहे आणि पण होतं काय की रिचार्ज केल्यानंतर पण मशीन रेंज धरत नाही म्हणजे बघा आता चालू केल्यानंतर जिथं डब्लू दिसतो आहे ना ती कांडीच निळ हिरवी होत नाही तिथं निळी असते त्याच्यात हिरवी दिसती आहे आणि प्लस आर डी जी आहे तर तो, तो आर डी पण निळा हो हिरवा होत नाही तो निळाच राहतो तर आपल्याला आर डी निळा हिरवा हो व्हायला पाहिजे ना तर याच्यासाठी काय करायचं आहे की आर डी निळा होण्यासाठी म्हणजे अशा पद्धतीचं होण्यासाठी काय करायचं आहे आपल्याला की सिम कार्ड जे आहे कार ते मशीनमधून बाजू बाहेर काढायचं सिम कार्ड मशीनमधून बाहेर काढल्यानंतर ते एका दुसऱ्या कोणत्या तरी फोनमध्ये फोनच्या स्लॉटमध्ये टाकायचं आहे फोनमध्ये इंटरनेट कनेक्शन येतं का नाही ते, ते चेक करायचं आहे त्याच्यावरून कॉल करून बघायचा आहे कॉल लागतो आहे की नाही म्हणजे याचा अर्थ सिमकार्ड चालू आहे का नाही ते आपल्याला चेक करून घ्यायचं आहे एकदा सिमकार्ड चेक करून घ्यायचं की हे मशीन हे सिमकार्ड चालू आहे का नाही त्याच्यावरून कॉल लागतो आहे का नाही तर कॉल लागत नसेल तर मोबाईल कंपनीशी बोलून कितीचा रिचार्ज मारायचा किंवा व्हॅलिड कधीपर्यंत आहे तर व्हॅलिडिटीचा रिचार्ज मारायचा का वेगळा याची चौकशी करून घ्या तुमच्या कंपनीवाईज सिमकार्डच्या कंपनीवाईज एकदा मोबाईलमध्ये कनेक्शन इंटरनेट कनेक्शन चालू झालं इंटरनेट चालू झालं आणि फोन लागायला सुरुवात झाली का मग ते कन ते कार्ड आपण मोबाईलमध्ये टाक आपल्या पॉज मशीनमध्ये टाकूया पॉज मशीनमध्ये टाकल्यानंतर जे पी आर एस कनेक्ट होणार आणि मशीन पण चालू होणार अशा पद्धतीनं आपल्याला पॉज मशीनवरून विक्री करता येणार आहे हा एक प्रयोग करून बघा सक्सेस झाला तर ठीक आहे नाहीतर मग आपल्या जिल्हा परिषदेमध्ये म संपर्क करून मग त्याच्याविषयी काही जर वेगळा बिघाड असेल तर तो आपण डिटेक्ट करू शकतो तिथं जाऊन धन्यवाद